आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचमध्ये स्वागत. तुम्ही आलात मिया, भारी आहे. तुमच्यातील पुष्कळ जण आमच्या सेवाकार्यातले भागीदार आहेत आणि याचा अर्थ असा की या क्षणी जरी तुम्ही आपल्या घरी बसून हा कार्यक्रम पाहत असलात तरी तुम्ही गरिबांना भोजन देताय, निराश्रितांना आसरा देताय, आजाऱ्यांना औषधं देत आहात आणि आध्यात्मिक अंधारात तडफडत असलेल्यांना प्रभू येशूचं शुभवर्तमान तुम्ही देत आहात. गांजलेल्या लोकांची जीवनं उभी करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या मदतीचा देव उपयोग करतोय आणि जगभरातील अनेकांची जीवनं फुलवण्यासाठी माझ्यासोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी आभारी आहे. तुमची भागीदारी खरंच खूप मोलाची आहे. मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन अशी मला आशा आहे. तुमच्या भागीदारीचा अर्थ असा, तुमच्यापेक्षा मोठ्या गोष्टीचा तुम्ही एक भाग आहात आणि मला वाटतं आपण सगळ्यांना अशा गोष्टीत वाटा मिळणं गरजेचं असतं ज्या आपल्यापेक्षा मोठ्या असतात. एक जण हजारास पळवून लावील पण दोघे जण 10,000 पळवून लावतील आणि याच हिशोबाने आपण सेवेतील भागीदारीत एकत्र राहिलो तर अधिक सामर्थ्यशाली बनू आणि आपण अंधाराची सत्ता उद्ध्वस्त करू शकू. पुन्हा एकदा फार फार आभार. ख्रिस्ताकडं लोकांना वळवण्याचा आनंद व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे, पण एक भागीदार या नात्यानं मला तुम्हाला हे सांगायचंय की या सेवेद्वारे ख्रिस्ताकडे वळणाऱ्या प्रत्येकाच्या तारणात तुमचा वाटा आहे. नुकत्याच भारतातील हैदराबाद इथे पार पडलेल्या अद्भुत संमेलनाचेही तुम्ही भागीदार आहात जिथे लाखो लोकांनी सुवार्तेला उदंड प्रतिसाद दिला आणि येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं. त्याची एक झलक आत्ताच मी तुम्हाला दाखवणार आहे. आज जर तुम्ही एक सर्वोत्तम व्यक्ती होण्याचा निश्चय केला तर या राष्ट्राला बदलण्यासाठी देव तुमचा उपयोग करू शकतो. जॉयस मायर सेवाकार्यामार्फत भरवलेल्या या सगळ्यात मोठ्या सभा होत्या ज्याला 4 दिवसात 12 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली. जरी सायंकाळच्या सभा या मुख्य सभा होत्या तरी मंडळींच्या पुढाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या सकाळच्या सत्रांना 35,000 अधिक लोकांनी नावनोंदणी केली. ही सत्र सामान्य लोकांसाठी खुली होती. दर दिवशी 3,000 मुलांनाही वचन शिकवलं गेलं आणि प्रत्येक दिवशी 35,000 अधिक लोकांना भोजन पुरवण्यात आलं. जॉयस मायर सेवाकार्याच्या चमूने सभेला येऊ न शकणाऱ्यांपर्यंत देवाच्या प्रीतीचा संदेश पोहोचवण्याची सोय केली. स्थानिक तुरुंगात असलेल्या कैद्यांना साबण, शॅम्पू आणि सुवार्तेच्या संदेशासह असलेले जॉयस मायरचं पुस्तक आदी वस्तूंची एक बॅग देण्यात आली. जरी भारतीय लोक इंग्रजी बोलत असले तरी जॉयसचे संदेश भारतातल्या 3 लोकप्रिय भाषांत भाषांतरित करण्यात आले, हिंदी, तेलुगू आणि तमिळ. प्रत्येक सायंकाळी लाखो लोक उपस्थित राहिले त्यात कालच्या सभेच्या 4 लाखांपेक्षा अधिक लोकांचा समावेश आहे. मी इथे भारतात हैदराबादमध्ये उभी आहे. लोक फार दूरदूरून आले आहेत. रोजच लोकांची संख्या वाढतीये. मागील 4 रात्री आम्ही 10 लाखांपेक्षा अधिक लोकांपर्यंत येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान पोहोचवलं. लोकांना आणि भग्नहृदयी लोकांना आरोग्यप्राप्ती झाली. लोकांचं तारण झालं. ते पवित्र आत्म्याने भरले गेले. आम्हाला अतिशय अद्भुत असा प्रतिसाद मिळालाय. हे लोक स्वतःच्याच जीवनात नव्हे तर संपूर्ण देशात परिवर्तनाची आशा बाळगून आहेत. हे खरंच खूप अद्भुत आहे, कारण पुष्कळांना आशीर्वाद मिळालाय आणि आम्ही देवाचं कार्य घडताना पाहतोय आणि दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं याविषयीचा जॉयसचा संदेश अनेकांना अगदी स्पर्श करून जातोय. खरंच खूपच छान आहे. तिच्या शब्दात भरपूर सामर्थ्य आहे ही मुख्य गोष्ट आहे आणि ती शांती मिळवण्यासाठी तरुण आशेने पुढे पाहत आहेत आणि साहजिकच देवच त्यांना ती शांती देतो. काल रात्री मी विचारलं की या जमावात 21 वर्षांचे किंवा त्यापेक्षा लहान किती जण आहेत आणि जवळपास अर्धा अधिक जमाव उभा राहिला. हे खरोखर रोमांचकारक आणि उत्साहपूर्ण होतं, कारण जेव्हा तुम्ही तरुण पिढीपर्यंत पोहोचता तेव्हा पुढच्या पिढीत तुम्हाला समस्या आढळत नाहीत. जॉयस मायरची तिच्या जीवनातील सेवा सामर्थ्यशाली आणि ज्या प्रसंगातून ती गेली आहे त्याच प्रसंगातून भारतातले पुष्कळसे तरुण तरुणी गेलेत. मी अनुभवते की मी देवाच्या अधिक जवळ चालली आहे. त्याच्याबरोबर एका नव्या पातळीवर मी पोहोचेन आणि इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा हाच माझ्या जीवनाचा मुख्य हेतू आहे. सगळ्यांच्या गरजा मी भागवते याची मला खात्री हवी आहे. मला हीही खात्री हवी आहे जेव्हा मी एखाद्या भागात जाते तेव्हा लोकांची जीवनं बदलावीत आणि सभा भरवल्यात म्हणून केवळ त्यांनी उत्तेजित होऊ नये तर 1-2 वर्षांनी मी पुन्हा आल्यावर त्यांना असं म्हणता यावं त्या सभेनंतर मी तसा राहिलो नाही. सिस्टर जॉयस मायर आणि सेवाकार्यातील सगळ्या सहकार्यांनो, आम्ही तुमचे अगदी अगदी मनापासून आभारी आहोत. तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही हे नक्की. आम्हा भारतवासियांचा तुम्हाला सलाम आणि आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही आमच्या सगळ्या भागीदारांचे आभारी आहोत ज्यांच्यामुळे हे शक्य झालं.
देवाची स्तुती असो हा अद्भुत जमाव आणि त्यांचा उसळता उत्साह आणि हा उदंड प्रतिसाद तुम्ही जरूर पाहावा असं आम्हाला वाटतंय. हालेलुया. वा, या सभांची झलक मला आठवण करून देते की भारतात आमचा वेळ खरंच किती अद्भुत प्रकारे गेला. मला असं वाटतंय उडी मारून विमानात बसावं आणि पुन्हा तिथे जावं, लोकांना मदत करावी. भविष्यात आम्ही तेच करणार आहोत. आम्ही आमच्या 200 भागीदारांना आमच्या सोबत नेलं हे दाखवायला की त्यांच्या मदतीचा देव कसा उपयोग करतोय. कॅटेटेरियल ही एक भागीदार आहे आणि इथे आपला अनुभव आणि भागीदारीचं महत्व सांगण्यासाठी ती इथे उपस्थित आहे. कॅटे, आज इथे आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद जयस. तू या सेवाकार्याची भागीदार कशी झालीस? कशामुळे तुला आमचा भागीदार व्हावं असं वाटलं ते सांग. मी 2004 उन्हाळ्यापासून तुमचा टीव्ही कार्यक्रम पाहायला सुरुवात केली आणि काही महिने मी तो पाहिला. मला वाटलं की तुम्ही माझ्या हृदयाशी बोलत आहात आणि देवाबरोबरचं नातं सुरळीत करायला मदत करत आहात, ज्याची मला नितांत गरज होती. त्यामुळे मी या सेवाकार्यातील भागीदार बनले, कारण मला तुमचे ऋण फेडायचे होते. कारण मलाही याची जाणीव होती की तुझेही माझ्यावर ऋण आहेतच. माझ्या देणग्यांचं काय होतं हे समजण्याएवढं मला या सेवाकार्याविषयी पुरेसं काही माहीत नव्हतं. पण ती कधीही माझ्यासाठी चिंतेची फार मोठी बाब नव्हती, कारण माझ्यासाठी एवढंच महत्वाचं होतं की देवानं माझ्या हृदयाशी तुझ्याद्वारे बोलत राहावं, त्यामुळेच मी एक भागीदार बनले. खरं तर हे फारच अद्भुत आणि अनुकरण करण्याजोगं आहे की तू इतक्या लवकर एक भागीदार झालीस. पुष्कळसे लोक असे ज्यांना खरोखर प्रभूच्या सेवेतलं हे तत्व ठाऊक नसतं की वचनसेवा करणाऱ्यांची परतफेड ही करायचीच असते. प्रेषित पौलाने विश्वासणाऱ्यांना जमा खर्चाचं खातं उघडायला सांगितलं, जेणेकरून तो त्यांच्या खाती आत्मिक गोष्टींची भर घालून परतफेड म्हणून त्यांचं आर्थिक सहाय्य मिळवू शकेल, जे पुढे त्यांच्याच आत्मिक वाढीसाठी उपयुक्त ठरेल. म्हणून तू तातडीनं कृतिशील होण्याचं जे पाऊल उचललंस त्याची मी कदर करते, कारण लोक हे करत नाहीत आणि मला वाटतं लोकांना सेवेतील भागीदार होण्याचं मोल समजायलाच हवं. खरंच समजायला हवं, हे खूप महत्वाचं आहे. हे खरं आहे आणि मला हे महत्व भारताच्या दौऱ्यावर असताना चांगलंच समजलं. जिथे कुठे आम्ही गेलो तेथे लोक उत्साहित होते, ते तुला पाहण्यासाठी उत्सुक होते, कारण त्यांनी टीव्हीवर तुला पाहिलं होतं आणि देव तुझ्याद्वारे बोलतो हे ते अनुभवत होते. आणि आपणही तेथे असताना मी स्वतः हे अनुभवलं की या सेवाकार्याद्वारे देव कार्य करीत आहे. खास करून सुनामी भागात त्याने मी हादरून गेले होते, तेथेही आपण कार्य केलं आणि तेथे 200 कुटुंबांनी सुनामीच्या तडाख्यात आपलं सर्वस्व गमावलं होतं आणि या 200 कुटुंबांसाठी घर बांधण्यात आली आणि त्या प्रत्येक घराला सेवाकार्यातील भागीदाराचं नाव देण्यात आलं. जेव्हा मला तेथलं एक घर दाखवण्यात आलं ज्याच्या भिंतीवर माझ्या नावाची पाटी होती, तेव्हा माझं मन खरोखरच हेलावून गेलं आणि या सेवाकार्याद्वारे देव माझा उपयोग करत आहे मला समजलं. देव माझा उपयोग करत आहे, देव या लोकांच्या सेवेसाठीही माझा उपयोग करत होता आणि हाच तर भागीदाराचा खरा अर्थ आहे. मला वाटतं की प्रत्येक विश्वासणाऱ्याने अशा सेवाकार्यात सहभागी व्हायलाच हवं. या वर्षातलं माझं ध्येय हे की या महान सेवाकार्यासाठी लोकांनी उभं राहावं म्हणून त्यांच्या जागृती निर्माण करणं, सगळ्या जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता सांगणं. अमेरिकेत आपली सुखासमाधानाचं जीवन जगण्याची प्रवृत्ती असते, जगाच्या दुसऱ्या भागातले लोक कशातून जात आहेत याची आपल्याला जाणीवही नसते. खरं तर मी भारतात किंवा आफ्रिकेत किंवा जगात कुठेही गेले तरी मी टीव्हीवरच्या कार्यक्रमात पुष्कळ वर्षापासून सहभागी होत असल्यामुळे जेव्हा त्या कार्यक्रमाचं मी फळ पाहते तेव्हा पट्ट देववचन इतकं सामर्थ्यशाली आहे की जेव्हा ते लोकांच्या जीवनात शिरून कार्य करतं तेव्हा ते त्यांना अद्भुत रीतीने बदलून टाकतं, नाही का? होय, खरं आहे. ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहून आणि त्यांचा उत्साह पाहून आणि जीवन बदलून टाकणाऱ्या देवाच्या वचनासाठी उघडं केलेलं अंतःकरण पाहून हे जाणवतं की या सेवाकार्यातील भागीदार होणं केवढं सामर्थ्यशाली असू शकतं. ते पौलाविषयी पुन्हा बोलायचं तर मला असं वाटलं की मी तेथे असताना देवाने मला फिलिपेकरांस पत्र वाचण्यासाठी भार दिला. म्हणून रोज सकाळी मी उठायचे आणि फिलिपेकरांस पत्र हे पुस्तक बारकाईने वाचायचे. ते आपल्याला शिकवतं की आपण ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करावी आणि ही मनोवृत्ती एका सेवकाची मनोवृत्ती आहे. मला खरोखरच असं वाटलं की जणू काही देवच आपल्याला तेथे हे शिकवत होता. त्यामुळे आपण हे पाहू शकलो की आपण इतरांची सेवा करू शकतो आणि एक भागीदार या नात्यानं तुम्ही केवळ माझीच नाही तर संपूर्ण जगातील लोकांची सेवा करू शकता. देवाच्या योजनेचा विचार करत असताना एकदा देव काही शब्दांद्वारे माझ्याशी बोलला, पीडित, बरे झालेले आणि मदतीसाठी तयार.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला कधी ना कधी इजा पोहोचतेच, पण देव आपल्याला बरं करू इच्छितो. केवळ बरं करून त्याला जाऊ द्यायचं नाहीये, तो यासाठी आपल्याला बरं करतो की आपण पूर्ण होऊन इतरांना मदत करावी, कारण आपल्याद्वारेच तो हे कार्य करू शकतो. आपण ख्रिस्ताचे हात आणि पाय आहोत, या पृथ्वीवरील ख्रिस्ताचे डोळे आणि कान. आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत आणि आपल्याद्वारे कार्य करण्यासाठी तो त्याचा आत्मा आपल्याला देतो, आणि दुखावलेल्या लोकांना मदत करणं हे देवाच्या दृष्टीने प्रथम स्थानी असतं नेहमीच. मला हा विश्वास आहे, पुष्कळ लोक सुखी आणि समाधानी नसतात. त्याचं महत्वाचं कारण हे की ते इतरांसाठी कधीही काहीही करत नाहीत. म्हणून एका विश्रांतीनंतर पुन्हा यावर आपण सविस्तरपणे बोलू. आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आत्ताच आला असाल तर सांगते, काही महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या 200 भागीदारांसह भारतात गेलो होतो. त्यांनी पाहिलं की देव पीडित आणि आजारी लोकांना कशी मदत करतो. केटी टेरिली या दौऱ्यावर आली होती आणि आज आपल्या बरोबर असताना एक भागीदार म्हणून भारत दौऱ्याचा तिच्यावर कसा प्रभाव पडला ते केटी आपल्याला सांगतीये. तर केटी, मला सांग की भारतात जाऊन येण्याचा तुझ्यावर कोणता दूरगामी परिणाम घडला? दूरगामी परिणामाविषयी बोलायचं तर मला असं वाटतं की इतरांसाठी कसं कनवाळू झालं पाहिजे ते मी शिकले. आणि चंद्रकल इथल्या दवाखान्याला जेव्हा आपण भेट दिली तेव्हा ते मी अनुभवलं. जिथे जाण्यासाठी आपण जवळपास 3.5 तासांचा बस प्रवास केला होता आणि वाटेत एकही दुसरा दवाखाना दृष्टीस पडला नव्हता. इतक्या दूरवर तो होता बरोबर, आणि वाटेत दुसरा एकही दवाखाना दिसला नाही. त्यावरून आपण समजू शकतो की लोक किती दुरून येत असतील. आणि हा दवाखाना बांधण्यापूर्वी दुसरीकडे जायला मार्गच नव्हता. तिथे एड्सचाही एक वॉर्ड होता आणि तिथे जाऊन आम्ही मरणपंथाला खेळलेल्या लोकांची सेवा केली, त्यांचा हात हातात धरून गीते गायले आणि प्रार्थना केली. तिथे 2 लहान मुलंही होती आणि त्यांचे आई वडील एड्समुळे मरणाला खिळले होते आणि त्या 2 मुलांनाही एड्स झाला होता. आमच्या सेवाकार्यातल्या एका भागीदाराला एवढं गहिवरून आलं की तिला स्वतःच आमच्या गटापासून दूर जावं लागलं. तिथं तिनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तेव्हा ती मुलं तिच्याजवळ गेली आणि त्यांनीच तिचं सांत्वन केलं. त्यातून मी खूप काही शिकले. इतरांशी किती कळवळ्यानं वागलं पाहिजे ते विशेष रीतीने मी शिकले. ती मुलं आणि त्यांचे आई वडील मरणपंथाला खेळले होते तरीही त्यांच्या हृदयात इतरांसाठी केवढा तरी कळवळा होता. इतरांना मदत करायची संधी मिळाल्यामुळे तुझ्या वैयक्तिक आनंदाच्या पातळीवर काही परिणाम झाला असं तुला वाटतं का सांग मला? नक्कीच, कारण तेव्हापासून मी मोठ्या आनंदाचा अनुभव घेते आणि म्हणूनच की काय देवानं मला फिलिपेकरांस पत्र वाचायला प्रवृत्त केलं असं मला वाटतं. या सेवाकार्याशी माझं नाव जोडलं जाणं आणि या सेवाकार्यातील एक भागीदार या नात्यानं प्रत्येक सेवाकार्यात सहभागी होणं ही माझ्यासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. जॉयस मायर सेवाकार्याला अधिकाधिक लोकांना मदत पुरवण्याचा जो भार आहे तो पाहून मी आवाक झाले. पण त्याचबरोबर तिथे इतरही अनेक मुलं होती ज्यांना आम्ही मदत करू शकलो नाही. आम्हाला हे कार्य वाढवायला हवं. आम्ही अन्न वाटपाच्या कार्यक्रमाला गेलो आणि 50 लोकांना भोजन दिलं, पण बाहेर खिडकीजवळ आणखी 50 लोक ताटकळत उभे होते. आणि तेथे कार्यरत असताना तुम्हाला हेही लक्षात ठेवायला हवं की त्यांनाही जेवू घालायचंय. मला वाटतं हे फारच अद्भुत आहे, कारण भागीदार या नात्यानं आपण जगात काय काय करू शकतो याचा फार मोठा आनंद माझ्या मनाला मिळाला. माझ्या वैयक्तिक जीवनात मला असं आढळून आलं की जर मी आत्मसंतुष्ट राहिले असते आणि म्हटलं असतं की ठीक आहे आता भरपूर झालं, आणखी काही करायची गरज नाहीये, तर नक्कीच मी दुःखी झाले असते. मला वाटतं देवाची गाडी नेहमी पुढेच जाते आणि आपण एखाद्या वाहन तळावर थांबावं किंवा मागे जावं असं त्याला वाटत नाही. जे करता येईल ते आपण करावं असं त्याला वाटत असतं. कित्येकदा आपण परदेशातील लोकांच्या गरजा पाहतो आणि थक्क होतो. पण हा शिकण्यासाठी किती मोठा धडा आहे की जरी तुम्ही सगळंच करू शकत नसलात तरी जे करता येईल ते करा. बरोबर, तुम्ही त्या सर्वच लोकांना अन्न पुरवू शकत नाही म्हणून निराश व्हायची काही गरज नाही. पण सेवेचा आनंद मनात बाळगून तुम्ही त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करू शकता. जेव्हा मी सेवाकार्यातील एक भागीदार बनले तेव्हा त्या पैशाचं काय होतं हे मला ठाऊक नव्हतं. पण आता मी पैसे पाठवताना विचार करते तो देवाच्या पाकिटात ठेवते आणि देवच ठरवतो कुठे वापरायचा. मला तो दवाखाना सुद्धा आठवतोय आणि सभांमध्ये बोलण्याखेरीज प्रत्यक्ष अशा भेटीगाठींमध्ये किंवा दौऱ्यांमध्ये सामील होणं मला आवडतं. मला ते चांगलं आठवतंय जेव्हा देवाने मला वैद्यकीय सेवेचा भार दिला. तो माझ्या जीवनातला असा काय होता जेव्हा मी आजारी होते आणि मी विचार केला की जसं माझ्या बाबतीत घडलं तसं इतर कुणाच्या बाबतीत घडलं तर काय होईल. थोडक्यात अशा वेळी जर कुठलीच मदत मिळाली नाही तर औषधं नाहीत, डॉक्टर नाहीत, सांत्वन नाही, काही मदत नाही तर कसं होणार. आणि मी फोन केला आणि म्हटलं आपण एक वैद्यकीय केंद्र उघडूया आणि संपूर्ण कहाणी मी सांगणार नाही, पण देव पडद्यामागून कार्य करत होता. कुणीतरी आधीच भारतात
आम्हाला एक दवाखाना दान म्हणून दिला ज्याविषयी मला काही ठाऊक नव्हतं. मेथडिस्ट या संस्थेचे काही दवाखाने आहेत आणि खरं तर 22 दवाखाने आहेत भारतात आणि या दवाखान्यांचं कामकाज बंद पडलं होतं म्हणून त्यातला एक ते आम्हाला चालवायला द्यायला तयार होते. आणि जेव्हा आम्ही या दवाखान्यात गेलो तेव्हा 90% जास्त भाजलेला एक तरुण आम्ही पाहिला आणि माझ्या मनात आलं की जर हा दवाखाना इथे नसता तर त्या तरुणाचं नक्की काय झालं असतं. आणि तुला आठवतंय का तो माणूस ज्याचा पाय तुटला होता, ज्याला बैलगाडीतून आणलं होतं, त्याला त्यांनी आणलं तेव्हा तू वॉर्डात होतीस का? मी म्हटलं की जर हा दवाखाना इथे नसता तर काय झालं असतं याचं. ते म्हणाले आम्ही त्याला त्याच्या झोपडीत ठेवलं असतं, त्याचे पाय आपोआप बरे झाले असते, पण तो कायमचा अपंग झाला असता आणि तो दवाखाना आसपासच्या गावातील जवळजवळ 1,00,000 लोकांना सेवा पुरवतो ज्यांना पूर्वी कुठलीही सेवा उपलब्ध नव्हती. मला वाटतं लोकांना मदत करणं हे खरंच खूप मोठं कार्य आहे आणि यापेक्षा अधिक मला काही सांगताच येणार नाही. नक्कीच नाही. होय, पीडित बरे केलेले आणि मदत करणारे यांची ही साक्ष आहे. तुम्हाला आजार झाला होता पण तुम्ही निराश न होता त्यावर मात केली. तुम्ही देवाला कार्य करू दिलं आणि त्याच जोमाने तुम्ही पुढे जात राहिलात आणि देवाने जो भार तुम्हाला दिला हे सारं कसं अद्भुत आहे. आणि भारतातील तुमचे भागीदार या नात्यानं आम्ही ते पाहत आहोत. माझी एवढीच इच्छा आहे की जगातल्या सर्व भागीदारांनी बाहेर पडून देव काय करत आहे ते पाहावं. टीव्हीवर तू जे पाहतेस त्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणं तुला वेगळंच वाटत असेल. दुःखात आणि दारिद्र्यात हे लोक राहतात याची तुला खरोखर कल्पना करता येणार नाही आणि अशा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हे खरंच खूप मोठं आव्हान आहे. तासाभरासाठी जरी तुम्ही त्यांचं दुःख हलकं केलं तरी खूप आहे. केटी, आजच्या कार्यक्रमात आल्याबद्दल आभार. डेलिरियस हा इंग्लंडचा ख्रिस्ती वाद्यवृंद पथक आहे जो जगभरातील लोकांना आपल्या संगीताने हर्षभरित करतो. या तरुणाला वाटतं लोकांनी ख्रिस्ताबरोबरच्या नात्याचा आनंद लुटावा, तो आमच्यासोबत भारतात आल्यामुळे मी आनंदित आहे. तो आराधनेत सहभागी झाला आणि आमच्या अनाथालयाला आणि अन्नवाटप कार्यक्रमालाही त्याने भेट दिली. तर जिंजा चर्चा करते मार्टिन स्मिथशी भारतामध्ये, तर ऐका. जॉयस मायर सेवा कार्यात आम्ही डेलिरियस या वाद्यवृंद पथकाबरोबर काम करायचा आनंद लुटला. केवळ अमेरिकेतच नव्हे तर इथे भारतातही हा बहुमान मिळाला. मार्टिन स्मिथ माझ्या सोबत आहेत. तुला हा दौरा करावासा का वाटला? कारण तुम्ही सर्वांनी या कामासाठी स्वतःला वाहून घेतलंय. खरं आहे, आम्ही वेळी आहोत नाही का? नाही, अद्भुत आहे. म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम असताच आहे नाही का? आम्ही मुख्यतः रॉक संगीत वाजवत अगदी जगभर फिरत असतो पण जीवन हे त्यापेक्षा अधिक आहे नाही का? जीवन एक कार्यशाळा हे आम्हाला समजलं आहे आणि आपले हात मळले तरी चालतील अशी वृत्ती असेल तरच तुम्ही इथे येऊ शकता आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी थोडाफार का होईना हातभार लावावा म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तुमच्या वाद्यवृंद पथकाविषयी या सेवाकार्याला एका गोष्टीचं फारच कौतुक वाटतं की तुम्ही लोकांच्या जीवनात फार मोठा फरक घडवून आणता, तुमच्याही जीवनात आणि आमच्याही जीवनात. म्हणून आपला सामायिक उद्देश आहे की अधिक लोकांपर्यंत पोहोचायचा आणि तो साध्य करायला तुम्ही आम्हाला मदत करू शकता. कालच्या रात्रीचा जनसागर पाहून कसं वाटलं? हो, अद्भुत. ते अनुभवण्यासाठी खरं तर तुम्हाला तिथे असायला हवं. या प्रचंड मोठ्या मैदानात जवळपास 3,00,000 लोक होते आणि सभेचं दुसरं टोक पाहणं तुमच्यासाठी मुश्किलच असतं, पण मला आनंद वाटतो की माझे भाऊ माझ्यासोबत स्टेजवर होते. हे सगळं अगदी अद्भुतच होतं. ज्या भागात आपण आता उभे आहोत त्या भागातून चालताना तुला कसं वाटतं? कारण हा भाग म्हणजे या शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि तू इथल्या गरजाही पाहतोयस. तुला इथे काय करावं असं वाटतंय? काही गोष्टींचा सामना करणं खरोखरच फारच कठीण असतं नाही का? आणि खरं तर हा दृष्टिकोन आपण बाळगायला हवा की जो पैसा आपण उधळतो किंवा वाया घालवतो तो तिथे ओतला तर फार मोठा बदल घडून येईल. मला वाटतं हेच खरं आव्हान आहे. चल मग आता आपण उदार होऊ, जे आपल्याला मिळालं ते वाटायला शिकू, प्रयत्नपूर्वक राष्ट्रांना आशीर्वादित करू. इथे हजर राहून तुम्ही तुमचं संगीत आणलं आणि जणू काही आराधनेचे स्वर वाहण्यासाठी लोकांच्या मनाचं दार उघडलं. आता तुम्ही दूर गेल्यानंतर इथे काय घडावं असं वाटतं? मला वाटतं की संगीत एक अलौकिक गोष्ट आहे, कारण भाषेचे अडसर न जुमानता ते लोकांच्या हृदयाशी थेट हितगुज करतं आणि एखादं स्मितहास्य किंवा धुंद करणारा ताल लोकांना प्रभावित करू शकतो. आम्ही एवढीच इच्छा बाळगतो की आमचं संगीत इथल्या मातीमध्ये रुजावं आणि लोकांना ते आवडावं आणि आम्हाला आशा आहे की आम्ही लिहिलेली गीतं लोकांच्या हृदयाला त्यांच्या जीवनाला स्पर्श करतील आणि त्याद्वारे खूपच मोठा बदल घडून येईल असं मला वाटतं. हे संस्कृतीच्या पलीकडे जाणार आहे. संपूर्ण जगभर लोक याच प्रकारे आराधना करतात नाही का? हे त्याच प्रकारे होतं. जेव्हा लोक आराधनेसाठी उभं राहून आपले हात उंचावतात तेव्हा ते इथून तिथून सारखंच असतं आणि ही जाणीव खूपच बहुमूल्य असते, फारच अद्भुत. खरंय, तुला आणि तुझ्या संपूर्ण पथकाला धन्यवाद. आम्हाला मनापासून तुमचं कौतुक. खूपच खूपच छान वेळ गेला. जरा मला सांग की आपण पुन्हा इथे येऊ शकू का? नक्कीच, आम्हालाही ते आवडेल.
भारतात मला सगळ्यात जास्त आनंद होत होता जेव्हा मी मुलांना स्वतः जेऊ घालत होते. प्रत्येक कामाचा आनंद आम्ही लुटला. मी तिथे होते तेव्हा जितक्यांना आम्ही जेऊ घातलं त्यापेक्षा अधिक मुलांना जेऊ घालण्याची माझी इच्छा होती. गेल्या वर्षी जगभरात आम्ही 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना अन्न वाटप केलं आणि त्यापैकी बहुतांश मुलंच होती. पण अशी भुकेली मुलं पुष्कळ आहेत आणि त्यांना दिवसातून एकदा जेवण देणं विशेष मोठी गोष्ट नाही आहे. मला वाटतं आपण भारतातल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक दिवशी एका वेळेचं जेवण देऊ शकतो. त्यांना लिहायला, वाचायला, गणितं सोडवायला शिकवू शकतो ज्यामुळे ती सध्याच्या परिस्थितीवर मात करतील. आणि त्याचबरोबर अवघ्या $5 संडे स्कूल घेऊ शकतो दर महिन्याला. मी लोकांना सांगत आले यासाठी त्यांना अमेरिकेतल्या केवळ 2 वेळेच्या कॉफीची किंमत द्यावी लागेल. त्यामुळे मला वाटतं आपण सगळे मिळून दुखावलेल्या लोकांना मदत करू शकतो आणि यात तुमचा सहभाग असणं हे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही जॉयस मायर सेवा कार्यात भागीदारी करण्याचा विचार करता तेव्हा तुम्ही जगभराच्या लोकांपर्यंत पोहोचता. आणि तुम्ही मला टीव्हीवर पाहत असाल पण मी रेडिओवरही येते आणि तिथे गेल्या 25 वर्षांपासून मी आहे. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही रेडिओवरून प्रसारण करतोय आणि अक्षरशः लाखो लोकांना या प्रसारणातून सहाय्य मिळत असतं. शहरांमध्येही आमचं सेंट लुईस ड्रीम सेंटर या नावाने सेवाकार्य चालतं. जरी सेंट लुईस हे तुमचं शहर नसलं तरी तिथे तुमचे ख्रिस्तातले बंधूजण बहिणी आहेत जे पीडित आहेत त्यांना मदतीची गरज आहे. तिथे आमचं बाहेरही सेवाकार्य चालतं. आमचं स्त्रियांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक असे 2 आश्रम आहेत जिथे आम्ही रस्त्यांवरून वेश्यांना आणतो आणि त्यांचं पुनर्वसन करतो. आणि आम्ही कैदेतून बाहेर पडलेल्या, नोकरी गमावलेल्या, बेघर झालेल्या पुरुषांना पायावर उभं करतो. त्यांना विविध कामाचं प्रशिक्षण देतो. शहरातल्या मुलांसाठीही खूप काही करतो. आणि रिकामटेकडेपणात वेळ घालवून मादक द्रव्यांमध्ये गुंतलेल्यांना आम्ही नव्याने जीवन सुरू करायला मदत करतो. आणि लहान वयातच त्यांना आम्ही असं प्रशिक्षण देतो की ते एका अद्भुत अशा जीवनाला सुरुवात करतील. याकोबाच्या पत्रात बायबल शिकवतं देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे. याचा अर्थ असा नाही की जे अनाथ आणि विधवा आहेत त्यांनाच केवळ आपण मदत करायला हवी, तर मला वाटतं की त्यात हे सत्य आपल्याला निदर्शनास आणून द्यायचंय की जिथे कुठे पीडित लोक आहेत तिथून त्यांना शोधून काढून आपण मदत करायला हवी. कारण जर आपण लोकांना मदत करणारे नसू तर आपल्या धर्माचरणाला काही एक अर्थ उरत नाही. मला प्रेषित अध्याय 10:38 विशेष करून आवडतं. ज्यात म्हटलंय, नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, बरे करीत. मला हे आवडतं. मला असा विचार करायला आवडतो की येशू रोज उठून केवळ चांगलं तेच करायचं आणि त्याच्यासाठी हे करणं कठीण नव्हतं. हे आपणही आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करायला हवं. आपण केवळ रोज उठून प्रार्थना करून हा निश्चय करायला हवा की जिथे कुठे मी असेन तिथे मी देवाची सेवा करणार. तुम्ही एक गृहिणी असाल तरी देवाची सेवा करू शकता. तुम्ही मेकॅनिक असाल तरी देवाची सेवा करू शकता. सेल्समन असाल तरी देवाची सेवा करू शकता. तुमच्याकडे माझ्यासारखा एखादं व्यावसायिक पुलपीठ नाही म्हणून तुम्ही सेवा करू शकत नाही असं नाही. आणि असंही नाही की तुम्ही केवळ शरीराने जाऊ शकत नाही म्हणून तुम्ही जगभर सेवा करू शकत नाही. आमच्यासारख्यांच्या सेवा कार्याला हातभार लावून तुम्ही प्रत्यक्ष रीतीने सेवा कार्यात सहभागी होऊ शकता. आणि जर तुम्ही आमचे भागीदार नसाल तर आजच तुम्ही जॉयस मायर सेवा कार्यातील भागीदार होण्याचा विचार करा. आणि जर तुम्ही भागीदार असाल तर तत्परतेने आणि विश्वासूपणे आपली भागीदारी चालू ठेवा. जे मी करते ते प्रभू येशू येईपर्यंत मी करत राहणार. आणि म्हणा की मी तुझ्या सेवा कार्याचा भागीदार होणारच जोवर तुम्ही लोकांपर्यंत शुभवर्तमान पोहोचवताय. जॉयस, मी तुझ्या सेवेचा भागीदार म्हणून राहीन कारण तुझ्या सेवेवर मी विश्वास ठेवते. जितके भागीदार आहेत तितक्यांनी भागीदारी सुरू ठेवा. किंबहुना अधिक वाढवा किंवा नवीन भागीदार बना. तुम्ही लोकांना मदत करताय या गोष्टीची जाणीव तुमच्या जीवनातील आनंदाची पातळी नक्कीच वाढवेल. जरा कल्पना करा, दूरवर वसलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशातल्या एखाद्या लहान आणि निरागस मुलाच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू फुलवू शकता. ते मूल एखाद्या धुळीत बसले असेल, त्याला त्याच्या गरजेचं अन्न जसं भात, सूप, उकडलेलं अंड मिळू शकतं आणि ते लिहायला, वाचायला आणि संडे स्कूलचे धडे गिरवायला शिकू शकतं. जॉयस मायर सेवा कार्यात भागीदारी करून तुम्ही या सगळ्या गोष्टीत सहभागी होऊ शकता. आज जे नवे भागीदार होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी आमच्याजवळ एक खास भेट आहे. त्याविषयी मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आमच्यासाठी बहुमोल आहात. मी तुम्हाला उत्तेजन देणार आहे की तुम्ही विश्वासाचं पाऊल उचलून आमच्याशी भागीदारी करावी. देवाची स्तुती असो, उद्या आम्ही आणखी एका भागीदाराशी बोलणार आहोत जिला प्रत्यक्ष हे पाहण्यापूर्वी यावर विश्वासच नव्हता की या सेवा कार्यामार्फत सर्व सेवा पुरवल्या जातात.
जॉयस मायर सेवाकार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवाकार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या.